मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचं चरित्र ग्रंथाचं प्रकाशन होतं, ज्या तिन्ही राज्याचे प्रमुख नेते होते, ज्यात अजितदादा म्हणाले की फडणवीस मुख्यमंत्री करणार म्हणाले असते तर सगळा पक्ष जाणला असता, याकडे नेमकं कसं पाहता? कारण फडणवीसांनी शिंदेच्या ऐवजी जर मला सांगायचं होतं असं सुद्धा म्हणताय. नाही, कदाचित त्यांनी त्यावेळेला पवारसाहेब आणि त्यांची मला वाटते यापूर्वी चर्चाही झाली असणार. परंतु म्हणतात ना राजकारणामध्ये जो जिता होई सिकंदर. आता एकनाथ शिंदे साहेबांच्या नशिबात होतं मुख्यमंत्रीपद, त्यामुळे राजकारणात टायमिंगला खूप महत्त्व असतं. मला वाटतं एकनाथरावजी शिंदे टायमिंगसाठी नशीबवान ठरले. आता पाहूया दादाच्या नशिबाला कधी फाटे फुटतात ते. असं पण म्हणतात की फडणवीसांची जी टर्म आहे ती 99 साली सुरू झाली, तर शिंदेची टर्म 2004 सुरू झाली. दोघांना मी सिनियर विधानसभेत, मी 90 बॅचचा आहे. नाला मला वाटतं असं टर्मवर काही अवलंबून नसतं. आता पवारसाहेबांची टर्म कितव्या वर्षी सुरू झाली, पवारसाहेब मंत्री कितव्या वर्षी झाले, पवारसाहेब मुख्यमंत्री कितव्या वर्षी झाले आणि कसे झाले, त्याच्यामुळे राजकारणामध्ये सिनियॉरिटी वगैरे हा काही विषय नसतो. कर्तृत्व आणि त्याचं नशीब ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी असतात. तिथे ज्येष्ठ झाला सिनियर झाला म्हणजे त्या ठिकाणी पद मिळतं असं काही राजकारणात नाही आहे. नाहीतर राजीव गांधी, राहुल गांधी यांच्यापेक्षा अनेक ज्येष्ठ नेते काँग्रेसमध्ये आहेत ना. त्यामुळे ज्येष्ठत्वाचा आणि प्रमुख पदाचा अर्थार्थी संबंध काही त्या ठिकाणी नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.